नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे महानगरपालिकेत नवी मुंबईचे आयुक्त अभिजित बांगर यांनी पदभार स्वीकारला. सुप्रियाताईंची स्मरणशक्ती वाढावी यासाठी लागणारं टॉनिक आम्ही लवकरच पाठवू, नरेश म्हस्के. आणि जिल्हा वाहतूक कोंडीमुक्त आणि खड्डेमुक्त करण्याच्या मुद्द्यावर भर दिला जाईल, पालकमंत्री शंभूराज देसाई. आज ठाणे महानगरपालिकेमध्ये नवी मुंबईचे आयुक्त अभिजित बांगर यांनी पदभार स्वीकारला आहे. यासाठी काल प्रधान सचिव विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. प्रधान सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा यांची स्वाक्षर या परिपत्रकावर करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांच्याकडून अविनाश बांगर यांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळेला नागरिकांच्या अपेक्षा आणि महत्त्वाच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं काम करणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. सर काय सांगा, आज तुम्ही ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा इन्चार्ज घेतलं, काय सांगा? ठाणे महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार ठाणे शहरातील सर्व नागरिकांची सेवा करण्याची जी संधी या ठिकाणी मिळालेली आहे, मला विश्वास आहे की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अनेक नागरिकांना अपेक्षित अशा पद्धतीचं काम करून दाखवलं आहे आणि त्यामध्ये सर्व नागरिकांची मला सहकार्य लागतं. कुठल्या गोष्टींचं प्राधान्य असणार आहे? शहराच्या ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत, नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत, या लक्षात घेता महानगरपालिकेची एक आपण व्यावसायिक, कार्यक्षम आणि लोकांना ॲक्सेसिबल अशा पद्धतीची इमेज निर्माण होईल ही करण्याकडे माझा प्रयत्न आहे. राज्यातील सत्ता गेल्याचा धक्का सुप्रियाताई अजून पचवू शकलेल्या नाहीत, त्यामुळे त्यांची स्मरणशक्तीसुद्धा कमी झालेली दिसते. त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्यांना एखादा टॉनिक आम्ही लवकरच पाठवू, असं प्रत्युत्तर शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सुप्रिया सुळे यांना दिलं. गेल्या 1.5-2 महिन्यात महाराष्ट्राची प्रचंड बदनामी झाली आहे, असं वक्तव्य करणाऱ्या सुप्रियाताईंचा म्हस्के यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. राज्याचा गृहमंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गजाआड गेला. मोस्ट वॉन्टेड गुंड दाऊद इब्राहिमशी लागेबांधे असल्याच्या मुद्द्यावरून एका मंत्र्याच्या हातात बेड्या पडल्या. आजही मंडळी तुरुंगातच आहेत. त्यांच्या काळ्या धंद्यांनी महाराष्ट्राची देशभरात बदनामी झाली नव्हती का? राज्यात जेव्हा सिंचन घोटाळा उघडकीस आला तेव्हा महाराष्ट्र बदनाम झालं नव्हतं का? आदर्श घोटाळ्यात एका मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला तेव्हा राज्य बदनाम झालं नव्हतं का? बॉम्बस्फोटामध्ये असंख्य मुंबईकरांनी प्राण गमावल्यानंतर बडे देशों में ऐसी छोटी मोटी बातें होती है असं म्हणून जखमांवर मीठ सोडणाऱ्या माजी गृहमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली नव्हती का? राज्याच्या एका माजी मुख्यमंत्र्याचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी लागेबांधे असल्याची चर्चा काही वर्षांपूर्वी तेजीत होती तेव्हा महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली नव्हती का, असा सवाल त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना विचारला. अशा प्रकारे वक्तव्य करतो तेव्हा महाराष्ट्राची बदनामी होत नाही का? त्यामुळे सुप्रियाताईंना म्हणायचं आहे, सुप्रियाताई सत्ता गेलेली आहे त्यामुळे आपण थोड्याशा आपला भ्रमनिराश झालेला आहे, कदाचित आपली स्मरणशक्ती जर कमी झाली असेल तर एखादा स्मरणशक्ती वाढवण्याचं टॉनिक आपण घ्या, नक्कीच तुम्हाला कळेल. कारण आपल्या लोकांनी जे प्रताप केलेले आहेत, उपद्रव केलेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे, महाराष्ट्राच्या शिरपेचा तुरा लावला गेलेला नाही आहे, हे आपण लक्षात ठेवा. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यात आमदारकी प्रभाग सोडण्यावरून वाद सुरू असल्याच्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्यात. ठाण्यातील ओळामजिवडा मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे. प्रताप सरनाईक हे ओळामजिवडा मतदारसंघाचे आमदार आहेत. हा मतदारसंघ प्रताप सरनाईक यांनी सोडावा आणि हा मतदारसंघ भाजपाला देण्यात यावा यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यात खडाजंगी सुरू होती. मात्र ही बातमी फसवी असल्याची प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी दिली आहे. त्याचबरोबर पूर्वेश यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो टाकून दो दिल और एक जान हे हम असा ट्विट केला आहे. तसंच याबाबत प्रताप सरनाईक यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. सरनाईक यांनी ओळामजिवडा मतदारसंघ भाजपाच्या माजी आमदाराकरता सोडावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दबाव टाकायला सुरुवात केल्यानं दोघांमध्ये जोराच्या शब्दात खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सरनाईक यांचा ओळामजिवडा मतदारसंघ भाजपाच्या माजी आमदाराला देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांना कळली. ही बातमी कळताच त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जाब विचारला. तसंच या दूरध्वनी संभाषणादरम्यान
मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार सरनाईक या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याविषयी प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आता या विषयावरून एकच चर्चा रंगली आहे. याबाबत सरनाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी ट्विटरवर ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांचे फोटो टाकून दो दिल और एक जान है हम असं ट्विट केलं आहे. तसंच पूर्वेश सरनाईक यांना विचारणा केली असता त्यांनी ही बातमी खोटी असल्याचं देखील सांगितलं. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला. अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 टेंभी नाका ठाणे. अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याच तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या दर्जा सुधारणाबाबत आणि वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना काही योजना आखल्या होत्या, त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, तसंच जिल्हा वाहतूक कोंडीमुक्त आणि खड्डेमुक्त करण्याच्या मुद्द्यावर भर दिला जाईल अशी ग्वाही ठाणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. देसाई यांनी अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील रखडलेल्या कामांची यादी पाठवण्याच्या सूचना केल्या. या कामाबाबत मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्यावरील स्थगिती उठवण्याबाबत चर्चा केली जाईल असं स्पष्ट केलंय. त्याचबरोबर ग्रामीण आणि शहरी भागाला जोडणाऱ्या रस्त्याचं काम 2 टप्प्यात करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली आहे. नियोजन समितीच्या बैठकीआधी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची एक बैठक आयोजित केली होती.
यामध्ये उपस्थित लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांना त्यांच्या विभागातील समस्यांची माहिती दिली. दरम्यान या पहिल्याच बैठकीला मंत्री 4 तास उशिरानं पोहोचले. ठाणे जिल्ह्यातील विकास कामांसाठी दिलेला जिल्हा वार्षिक योजनांचा निधी वेळेत आणि 100% खर्च होईल याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी. त्यात कुठली दिरंगाई करू नये. तसंच अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून काम न करता प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन काम करावं अशी सक्त ताकीद देत शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांची कानउखडणी केली आहे. माननीय शिंदे साहेबांनी ह्याच्या बाबतीतल्या काही उपाययोजना करण्याच्या अनुषंगानं नियोजन केलेलं आहे. त्यांचा काही मास्टर प्लॅन या अनुषंगानंचा पूर्वीचा तयार आहे. तो इम्प्लिमेंट करणं, त्याच्यावर अंमलबजावणी करणं, किंबहुना अशा पद्धतीनं आपण म्हणताय तसं नागरिकांची गैरसोय होणार नाही दोन गोष्टीतनं. एक तर वाहतूक कोंडी आणि दुसरा तर खड्डेमुक्त रस्ते. जर समजा मला याबाबतीतली अजून पूर्ण कल्पना नाही की त्या समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कोऑर्डिनेशन कमिटी नेमलेली आहे. तशी जर असेल तर मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देईन किंवा पुढच्या वेळी आल्यानंतर त्या यंत्रणांची मी स्वतः पालकमंत्री म्हणून संयुक्त बैठक घेईन. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्यात येऊन देवीचं दर्शन घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंबी नाक्यावरील नवरात्रोत्सवात त्या सहभागी झाल्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. यावेळेला शिवसेना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. मात्र ही गर्दी बाहेरून आणण्यात आली होती असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतोय. तसंच रश्मी ठाकरेंनी ठाण्यात येऊन शक्तीप्रदर्शन केल्याचं टीकास्त्र शिंदे गटाकडून सोडण्यात आले. रश्मी ठाकरेंनी गुरुवारी टेंबी नाक्याच्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर तिथे आरती देखील केली. यावेळेला रश्मी ठाकरेंनी आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचंही दर्शन घेतलं. यावेळेला ठाण्यात मोठ्या प्रमाणावर शिवसेना कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. यानंतर संध्याकाळी शिंदे गटाच्या ठाणे महिला संघटक आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी रश्मी ठाकरेंच्या ठाणे भेटीवर तोंडसुख घेतले. आणि त्यावेळी जर त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं तर खऱ्या अर्थाने ते चालेल. इथे शक्ती प्रदर्शन करून कुठलंही चिन्ह भेटणार नाही, कारण देवीचा आता धनुष्यबाण त्रिशूल आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथे ना जाऊन एवढं शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नव्हती. एकतर मी कालच आवाहन केलं होतं की रश्मी आणि आल्या तर आम्ही स्वागतच करू, पण आज आम्हाला खऱ्या अर्थाने कळलं की ठाण्याची महिला आघाडी कोणच त्यांच्या बरोबर नाही. म्हणून पूर्ण मुंबई बाहेरून लोक इथे त्यांना मागवावी लागली. 3 वाजल्यापासून बसेस ठाण्याकडे रवाना करण्यात आल्या आणि मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. त्यांनी सांगितलं की आम्ही महाआरती करायला येतोय, पण इथे आल्यावर माईक घेऊन त्यांनी घोषणाबाजी केल्या. म्हणजे एकीकडे ते लोक असं दाखवत आहेत की आम्ही फक्त दर्शनासाठी आलोय, पण इथे ठाणे शक्ती प्रदर्शन करून बाहेरच्या लोकांना घेऊन शक्ती प्रदर्शन करून गेल्या. एकीकडे हा इव्हेंट वाटला, आरती असं कुठेच वाटलं नाही, कारण इव्हेंटचाच प्रकार त्यांनी केलेला आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे रंग गेली असल्यास यूट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महानगरपालिकेत नवी मुंबईचे आयुक्त अभिजित बांगर यांनी पदभार स्वीकारला. सुप्रियाताईंची स्मरणशक्ती वाढावी यासाठी लागणारं टॉनिक आम्ही लवकरच पाठवू, नरेश म्हस्के. आणि जिल्हा वाहतूक कोंडीमुक्त आणि खड्डेमुक्त करण्याच्या मुद्द्यावर भर दिला जाईल, पालकमंत्री शंभूराज देसाई. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.